जेव्हा आपण एखाद्या रिलेला आर्डिनोशी जोडून त्याला स्विच ऑन किंवा स्विच ऑफ करण्यासाठी प्रोग्राम लिहितो तेव्हा तुम्हाला या अडचणीला सामोरे जावे लागेल. आर्डिनोमध्ये पिन मोड आणि डिजिटल राईट ही दोन फंक्शन्स आहेत. दोन्ही फंक्शन्समध्ये तुम्हाला पिन नंबर लिहावा लागतो. जी पिन तुम्हाला इनपुट किंवा आउटपुट म्हणून वापरायची आहे ती डिफाईन करावी लागते. एकदा एखाद्या पिनला आउटपुट म्हणून डिफाईन केल्यानंतर तुम्ही त्या पिनला दुसऱ्या कॉम्पोनंटच्या इनपुटला जोडू शकता. जसे आपण या प्रयोगामध्ये रिलेला इनपुट दिले आहे, हा पिन नंबर आपण सरळ सरळ लिहू शकतो किंवा एक व्हेरिएबल तयार करून त्याला तो नंबर देऊ शकतो. डिजिटल राईट फंक्शनचे दुसरे पॅरामीटर आहे ती व्हॅल्यू. ही हाय किंवा लो असू शकते. आर्डिनोच्या सुरुवातीचे प्रयोग करताना तुम्हाला डिजिटल राईट हाय केल्यानंतर त्या पिनला जोडलेली LED ऑन होते हे तुम्ही पाहिले असेल. पण रिलेच्या बाबतीत असेच घडते असे नाही, कारण रिले हे दोन प्रकारचे असू शकतात, ॲक्टिव हाय आणि ॲक्टिव लो. रिले जर ॲक्टिव लो या प्रकारचा असेल तर त्याला ऑन करण्यासाठी तुम्हाला डिजिटल राईट लो लिहावे लागते आणि रिलेला ऑफ करण्यासाठी डिजिटल राईट हाय लिहावे लागते. यावेळी ॲमेझॉन इंडियावर आर्डिनोसोबत प्रयोग करण्यासाठी मिळणारे बहुतेक 5 व्होल्टचे रिले हे ॲक्टिव लो या प्रकारचे आहेत. तुमचा रिले जर ॲक्टिव लो या प्रकारचा असेल तर तुम्हाला कोड लिहिताना त्याला ऑन करण्यासाठी लो आणि ऑफ करण्यासाठी हाय हे पॅरामीटर्स वापरावे लागतील. तुमचा रिले हा ॲक्टिव लो आहे किंवा ॲक्टिव हाय आहे ते तुम्ही स्वतः तपासून पाहू शकता. तर तुमचा जो रिले आहे तो ॲक्टिव हाय किंवा ॲक्टिव लो आहे हे आपण त्याला आर्डिनोशी कनेक्ट करून चेक करू शकतो. तर हा एक 5 व्होल्टचा रिले आहे, 2 चॅनल रिले आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रयोग करताना AC लोडचा वापर केला होता. तर हा जो रिले आहे याच्यावर सोंगल असे लिहिलेले आहे. तर या ठिकाणी आपल्याला AC व्होल्टेजच्या बरोबर DC व्होल्टेजची सुद्धा रेटिंग लिहिलेली आहे. इथे 10 एम्पियर आणि 30 व्होल्ट DC. तर हा रिले तुम्हाला DC लोड देखील कनेक्ट म्हणजे करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. आणि इंटरनेटवर मी जे रिलेशी संबंधित प्रयोग पाहिले आहेत तर त्याच्यामध्ये एका रिलेच्या एका चॅनलला AC आणि दुसऱ्या चॅनलला DC अशी सुद्धा कॉन्फिगरेशन करून तो वापरला जाऊ शकतो. तर काल ही गोष्ट सांगायची राहून गेली होती. तर तुमच्या रिलेवर जर तो DC देखील हँडल करू शकत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही अशी त्याची व्होल्टेज आणि करंट रेटिंग तुम्हाला दिसून येईल. आता आपण हा रिले ॲक्टिव हाय आहे किंवा ॲक्टिव लो आहे ते पाहू. मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला 2 ठिकाणी सप्लाय द्यावा लागतो, VCC आणि JD VCC. आता या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचा लोड द्यायचा नाही, त्यामुळे आपण ही पिन याला अशीच लावून ठेवू, VCC आणि JD VCC. म्हणजे आपल्याला JD VCC एक सेपरेट सप्लायची गरज नाही, कारण आपल्याला विदाउट लोड हा रिले टेस्ट करायचा आहे. आता या ठिकाणी ग्राउंड आणि इनपुट 1, इनपुट 2 आणि VCC अशा पिन आहेत. तर आपण याला आर्डिनोहून सप्लाय देऊ. तर या ठिकाणी आर्डिनोहून 5 व्होल्टचा सप्लाय घेऊ आणि त्याच्यानंतर आर्डिनोच्या ग्राउंड पिनला आपण कनेक्ट करू. तर या ठिकाणी आर्डिनोवर आपल्याला 2 ग्राउंड्स दिसतात. ही जी काळी वायर आपण लावलेली आहे ती ग्राउंडची आहे आणि त्याच्या बाजूला एक पोर्ट आहे तो पण ग्राउंडचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आर्डिनोचे 2 ग्राउंड पोर्ट दिसतात. तर या ग्राउंडच्या पोर्टचा आपण टेस्टिंगसाठी वापर करणार आहोत. तर अशा रीतीने आर्डिनोहून रिलेला ग्राउंड आणि 5 व्होल्टचा सप्लाय दिल्यानंतर आपण रिलेच्या कोणत्याही एका इनपुटला येथे कनेक्ट करू आणि त्याच्यानंतर आपण आर्डिनोला कॉम्प्युटरशी कनेक्ट करू. तर हा प्रयोग करण्यापूर्वी तुम्हाला आर्डिनोवर जर यापूर्वी एखादा प्रोग्राम लिहिलेला असेल तर तो इरेज करावा लागेल. त्यासाठी आर्डिनोची ID उघडा आणि कोणताही एक ब्लँक प्रोग्राम त्याच्यामध्ये उघडा आणि तो ब्लँक प्रोग्राम याच्यावर अपलोड करा. ब्लँक प्रोग्राम जर अपलोड केला तर
त्याच्यापूर्वीचा जो प्रोग्राम आहे तो इरेज होईल. आता आपण रिलेच्या इनपुटला ही पिन जोडलेली आहे आणि ही पिन आपण आर्डिनोच्या ग्राउंडला कनेक्ट करू. तर ग्राउंड म्हणजे हा लो झाला, तर आपण जर याला ग्राउंडला जर कनेक्ट केले तर हा जर ॲक्टिव्ह लो असेल तर हा रिले ॲक्टिवेट होईल आणि आपल्याला खटकन आवाज येईल. तर अशा रीतीने आपण ग्राउंडपासून रिलेच्या इनपुटला सिग्नल दिल्यास जेव्हा हा रिले ऑन होतो याचा अर्थ हा ॲक्टिव्ह लो आहे. यावेळी आपल्याकडे जे रिले आहेत मिळणारे बहुतांशी सर्व रिले हे ॲक्टिव्ह लो या प्रकारचे आहेत. तर हे रिले वापरताना तुम्हाला प्रोग्रामिंगमध्ये यांना ऑन करण्यासाठी डिजिटल राईट फंक्शनमध्ये लो या पॅरामीटरचा वापर करावा लागेल.